तर जय शिवराय मंडळी, आता आपण आलो आहोत मुंबईमधल्या बोरिवली स्थानकावर. आता ही जी बाजूला ट्रेन आहे त्याच्यातूनच जस्ट मी उतरलो बोरिवलीवरनं, तर ही तर चालली आहे पुढे विरारला. आणि आता आपल्याला जायचं आहे ते म्हणजे बोरिवली स्थानकाच्या पूर्वेला, सॉरी पश्चिमेला, म्हणजे वेस्टला जायचं आहे. तर थंबनेलवरनं तुम्हाला एक अंदाज आला असेल की आपण आज नक्की काय पाहणार आहोत. तर आता हे बघू शकता की मोठे मोठे भले मोठे असे पंखे, त्याच्या पात्या पण खूप मोठे मोठे आहेत. असे जास्तीत जास्त मोठ्या मोठ्या स्टेशनवरती आहेत, अंधेरीला असू दे, बोरिवलीला असू दे. तर आता बोरिवली स्टेशनच्या बरोबर बाहेर पडत आहोत आणि नुकतंच पाऊस चालू झाला आहे, लोकांची पळापळ चालू झाली आहे. आता मला पण छत्री उघडायला लागेल आणि हे बघू शकतात बोरिवली स्थानक. तर आपण आता पटापट आपल्याला जिथे जायचं आहे तिथे जाऊया, प्राचीन अशा वास्तू पाहायच्या आहेत. तर चला, बोरिवली स्टेशनच्या बाहेर आलो आहे मंडळी आणि इथे एक खतरनाक असा जोराचा पाऊस चालू झाला आहे, मुसळधार आहे जोरात पाऊस. छत्री घेतली आहे पण भिजायला पूर्ण होत आहे आणि अचानक भयानक आपला फेरपाटक आहे, त्यामुळे आधी पाऊस नव्हता विचार केला तेव्हा, आणि आता पाऊस जोरात आहे आणि आता चाललो आहे आपल्याला रिक्षा बघायची आहे. मला पण आयडिया नाही की आपल्याला जायचं आहे एक्सर म्हणून एरिया आहे, तर विचारूया रिक्षावाल्यांना, ते पण आपल्याला शेअरिंगने जायचं आहे. बघू आता या स्टेशन बोरिवली आपण बाहेर आहोत. तर मंडळी, बोरिवली स्टेशनपासून, बोरिवली वेस्ट स्टेशनपासून आपण रिक्षा पकडली आणि थेट एक्सर विलेज, एक्सर गाव म्हणून एरिया आहे तिथे आपण आलो आहोत. तर इथपर्यंत येताना रिक्षावाल्यांनी शेअरिंग ऑटो होती त्यामुळे 10 रुपये आपल्याकडनं घेतलेले आहेत. आणि हे विनोद घोसाळकर म्हणून हे तलाव आहे आणि या तलावाच्या अगदी बाजूला रिक्षा स्टँड आहे. मी एक रिक्षा स्टँड तुम्हाला दाखवतो, हे तलाव बघा. आणि इकडनं मी बाहेर येतो आता आणि हे बघू शकता समोर ज्या रिक्षा उभ्या आहेत एक दोन, त्या तोच रिक्षा स्टँड आहे. आणि आपल्याला जिथे जायचं आहे, आता मला पण नाही माहिती, गुगल मॅप लावून चाललो आहे मी, तर आपल्याला सरळ जायचं आहे. बघू शकता इथे पावसाचा जोर केवढा आहे बोरिवलीला. आणि एक्सर जो एरिया, एक्सर विलेज, एक्सर गाव म्हणून प्राचीन काळी हे गावटनच होती, एक गाव एरिया होता. आता सध्या इथे पण थोडं गावसारखं वातावरण आहे, परंतु आता मोठ्या मोठ्या बिल्डिंगी पण उभ्या राहिलेल्या आहेत. तर पावसातून हा फेरफटका चाललं आहे, ते पण मुंबईमध्ये बोरिवलीमध्ये, आणि ते पण अशा ठिकाणी चाललं आहे जिथे जवळपास 1500 वर्ष प्राचीन असा इतिहास आहे. तर असो 1500 वर्ष जुना इतिहास पाहण्यासाठी आपल्याला पाऊस काय, आपण बर्फ राहून उन्हात पण जायला आपली तयारी. तर असा हा मार्ग आहे, बस येते. आता सध्या मला पण याची आयडिया नाही, पण गुगल मॅपवर विरगळी टाकलेत तुम्ही एक्सर विलेजचं तर दिसतात, त्यामुळे गुगल मॅप लावून मी आता चाललेलो आहे. काहीतरी एक्वेरा ग्रँड नावाची टोलीजंग इमारत आहे, आता आपलं टॉवर आहे त्याच्या खाली त्या विरगळी आहेत, तर तेच बघतो आहे मी, अजून मला दिसत नाही, बघू चालत राहूया. अवपास गोल फिरून मी परत मेन रोडला आलो आहे, ज्याच्या पाठी ते गाव आहे या बिल्डिंगच्या पाठी, पण ह्या कुठल्या तरी एका बिल्डिंगच्या परिसरातच त्या सोसायटीच्या त्या विरगळी आहेत. खरंच मंडळी म्हणजे अशी दशा झाली आहे की जे मुख्या वास्तू आहेत ज्या त्यांचा इतिहास सांगू शकतात आपल्या मुंबईचा प्राचीन इतिहास, त्या अशा भर मोठ्या मोठ्या टोलेजंग इमारतींच्या खाली दाबल्या गेलेल्या आहेत. परंतु शोधलं तर सगळं सापडतं, त्या प्रकारातली ही एक शोध मोहीम आहे आजची माझी. एकटाच निघालो आहे घरातून, आता बघू आपल्याला. मला तो टॉवर नाही सापडत आहे, एका दोघांना विचारूया, त्याशिवाय कळणार नाही. आणि हा आहे तो एक्सरचा एरिया, म्हणजे एक खतरनाक सीन झाला आहे आता. म्हणजे 5-10 मिनटं आम्ही तुम्हाला ते एक बिल्डिंग दाखवली मोठीच्या मोठी काचेची, त्या बिल्डिंगच्या खालूनच गोलगुंडा 2-3 वेळा मी राऊंड मारले आणि त्याच बिल्डिंगच्या खाली त्या विरगळी त्या मूर्त्या आहेत. आता मी तिकडे वॉचमॅन होते, त्यांना विचारलं, ते बोलले की पहिल्या गेट मी तुला बघता येतील, तर पहिला गेट कुठे आणि जे मंदिर आहे तर तू बघता येतात आहे का आपल्याला, त्या सापडतात आहे की नाही, त्या फेरफटका असंच जातो आहे वाय. म्हणजे मी मगाशी होतो ते ही बिल्डिंग होती, या बिल्डिंगच्या आसपासच गोलगोल फिरत होतो. आणि हा तो गेट आहे मेन रोडवरनं एक्सरच्या, आणि इथे आतमधल्यानंतर आपल्याला विरगळी दिसतात. इथे सुमारे 3-4 विरगळी आहेत मोठ्याच्या मोठ्या, 1, 2, 3, 4. आता ही पायाची चप्पल काढली आपण आतमध्ये जातो आहे आणि जवळपास 1500 वर्षाआधी आपण एंट्री केलेली आहे आतमध्ये.
मंडळी एक्सरच्या या विरघळ्यांचा संबंध काही इतिहासकारक मुंबईच्या इतिहासातील एक युद्धाशी जोडतात, ते म्हणजे कोकणच्या शिलारांचे देवगिरीच्या यादवांशी झालेले एक युद्ध। शिलार राजा सोमेश्वर याने साधारण 10 वर्ष राज्य केले होते। याच काळात यादवांची वक्रदृष्टी या प्रदेशावर वळली, अर्थात इकडचा बोरुलीचा आणि आसपासचा एक्सरचा प्रदेश। अनेक प्रयत्न करूनही यादवांना शिलारांचा संपूर्ण पाडाव साध्य होत नव्हता। या परिसरातील बंदरे आणि आर्थिक सुबत्ता यादवांना खुणावत होती। अर्थात इकडे जो काही भाग आहे, म्हणजे आताचं गोराई खाडी असून दे किंवा मग पुढचा जो काही समुद्राचा प्रदेश असून दे, तेव्हा इथे पूर्णतः म्हणजे समुद्राचा आणि पाण्याचा प्रदेश होता। तिकडे भरपूर वर्चस्व आणि आर्थिक सुपत्ता होती, त्यामुळे तिथला जो भाग आहे तो यादवांना खुणावत होता। म्हणूनच 1235 मध्ये यादव राजा महादेव याने मोठे सैन्य घेऊन सोमेश्वरावर स्वारी केली। या सैन्यात चिलकती हत्तींचाही समावेश होता, हे आपल्याला याच विरगळ्यांवरनं कळते। कारण की या विरगळ्यांमध्ये आपण बघू शकतो डिटेलमध्ये की हत्तींचा पण उल्लेख केलेला आहे। हत्तींचा उल्लेख म्हणजे अर्थात तिकडे कोरीव काम केलेलं आहे। यामुळे आपल्याला इतिहासाची एक सांगड घालता येते, इतिहास आपल्याला पाहता येतो, तेव्हाचा इतिहास आपल्यालाही समजता येतो। ही निकराची लढाई झाली, त्यात सोमेश्वराचा पाडाव होऊ लागला हे लक्षात येताच त्याच्या म्हणजे त्यांनी जे युद्ध होतं ते तिथेच थांबवलं आणि युद्धनौका घेऊन तो समुद्रात उतरला। समुद्र इथूनच जवळ आहे, गोराई खाडी असून दे किंवा पुढचा समुद्राचा प्रदेश असून दे, तर इथपर्यंत तेव्हा नक्कीच दलदलीचा भाग असणार आणि पुढे संपूर्ण समुद्र असणार। तर त्यांनी जहाजी होत्या, त्याच्या होड्या होत्या, त्या नौका युद्धनौका या समुद्रात उतरवल्या आणि महादेवाने त्याचा पाठलाग केला। समुद्रातही घनघोर युद्ध झालं आणि हेच समुद्राचं युद्ध आपल्याला सर्वप्रथमच्या ज्या शिला मी दाखवल्या, ज्या विरगळी दाखवल्या, जे शिल्प दाखवल्या, त्याच्या एंडिंगला आपल्याला पूर्णतः पूर्ण हे युद्ध आपण बघू शकतो। हे संपूर्ण म्हणजे त्याच्यात होड्या असून दे, त्यांच्या वल्ल्य असून दे आणि आक्रमण असून दे, हे सर्व आपल्याला पूर्णतः पूर्ण जवळपास 1500 वर्षाचा हा इतिहास आपल्याला या विरगळीतून ताजा होतोय। अजूनही 2023 मध्ये या 21व्या शतकात आपण या विरगळी आणि मुंबईचा बोरवलीचा हा इतिहास आपण पाहू शकतो। महादेवाने शेवटी सोमेश्वराला त्याच्या युद्धनौकेसह जलसमाधी दिली आणि मुंबईच्या इतिहासातील एका सुवर्णयुगाचा अंत झालेला होता। एक्सरच्या विरगळांची भव्यता आणि त्यावरील अंकनांचा तपशील पाहता हे विरगळ राजघराण्यांच्या वीरांचे असावेत असं वाटतं। म्हणजे अर्थात विरगळी जर बघायला गेलं तर ज्यांना ज्यांना माहिती आहे, तर विरगळीचा अर्थ हाच असतो की विरगळ ही एखादी समाधीप्रमाणे एखाद्या वीराची निशाणी असते। जो वीर युद्धामध्ये मरण पावला आहे त्याची एक निशाणी म्हणून विरगळ स्थापन केली जाते। अर्थात वीर आणि गळ म्हणजे अर्थात तो पाषाण जो कातळ असेल तो, असं हे नाव विरगळ असतं। तर अशाच्या विरगळी तेव्हाच्या काळातल्या आजही आपल्याला मुंबईमध्ये पाहायला भेटतात। अनाम वीरांच्या भव्य कथा सांगणारे हे मुंबईच्या इतिहासाचे मुख साक्षीदार आज कसे बसे जीव धर। सर्वात प्रथम ही विरगळ आहे, त्याच्यानंतर ही एक विरगळ आहे, त्याच्यानंतर काही शिल्प आहेत खाली या साईडला, तिथे पण काही कोरीव काम आहे। हे एक मोठीच्या मोठी विरगळ, त्याच्यानंतर ह्या मोठ्याच्या मोठ्या 2-7 फूट उंच अशा विरगळी। पाऊस आलेला आहे, मंडळी आजच्या या व्हिडिओमधून तुम्ही जे काय पाहिलं आहे ते मला माहिती नाही तुम्हाला कसं वाटलं, परंतु मला माझा जो एक्सपिरियन्स आहे तुम्ही शब्दातले सांगू शकता। कारण की मुंबईमध्ये या धकाधकीच्या जीवनामध्ये मुंबईमध्ये मुंबईसारख्या शहरामध्ये 1500-1500 वर्षाचा इतिहास मला बघायला भेटतो आहे। म्हणजे बोरिवलीमध्ये कान्हेरी लेणी तर आहेत 2500-2500 वर्षापूर्वीच्या, परंतु अशा विरगळी म्हणजे इतिहासात मधल्या एका योद्धाच्या स्मारका ज्या पाहायला मिळतात आहे, त्याच्यासारखं
अजून काय पाहिजे आणि इतिहास ज्याला आवडत असेल त्यांनी या स्थळी नक्की भेट द्यायला हवी. म्हणजे तो दादरला असून दे, राहत दिव्याला असून दे, मुंबईमध्ये मुंबईच्या आजूबाजूला कुठे पण राहत असून दे, त्यांनी ह्या साईडवरती या या जागेवरती नक्की एकदा व्हिजिट करायला पाहिजे. आता वेळ आली ते म्हणजे परत घर गाठण्याची, तर आता घरी जातो. इकडून आपल्याला रिक्षा पकडायची आणि रिक्षानी थेट लोकल आणि लोकलनी सरळ घरी. तर लोकलनी घरी म्हणजे लोकलनी उतरून आपल्या स्टेशनला घरी जायचं आहे. तर भेटूया कुठल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर ही व्हिडिओ आवडली असेल तर आणि ही माहिती मुळात म्हणजे मंडळी जर कोण बोरवीला राहत असेल आणि मुंबईमध्ये राहत असेल त्यालाही नक्की शेअर करा. बाकी भेटूया कुठल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन फेरफटक्यामध्ये. तोवर जय जी जाऊ, जय शिवराय, जय भारत.